पैसेंजर आउट काय मोठं काम करत आहे सरदार सरदार खताच्यामुळे शेकडो शेतकऱ्यांचं नुकसान झालेलं आहे कायद्याच्या पळवाटाकडून सुटल्याची माहिती येते या ठिकाणी आपलं अपयश असं वाटतंय का यंत्रणेचं हे बघा आता रिपोर्ट आलेले पण तरी सुद्धा त्याच्याकरता आपल्याकडे रेमेडी आहे की आपण हायकोर्टामध्ये जाऊ शकतो तशा सूचना आम्ही केलेल्या आहेत कोरडवाऊ शेतकऱ्यांचे सोयाबीन असेल किंवा इतर पिकांचे अजून विमे मिळाले नाही कृषी अधिकाऱ्यांकडे गेलं तर ते सांगतात की तुम्ही विम्याच्या बाबतीमध्ये सुद्धा आपण पाहिलं असेल की त्याच्याही सूचना आम्ही दिलेल्या आहेत ज्या ज्या तक्रारी प्राप्त झाल्या त्याच्या बाबतीमध्ये बँकेच्या बाबतीमध्ये तक्रार आले परवाच्या दिवशीच कलेक्टर बैठक घेण्याचे त्यांनी सुद्धा मान्य केलेलं आहे या छोटे छोटे जे प्रश्न आहेत ते सुद्धा आम्ही त्या माध्यमातून सोडवू कर्ज भरणारे अनेक शेतकरी आजही वंचित आहेत त्यांना जे 50,000 आपण पाहिलं असेल ना की त्याच्यामध्ये जवळपास निश्चितपणाने हे मान्य आहे की महाराष्ट्रामध्ये अजून जवळपास 50,000 शेतकरी अजून बाकी आहेत की त्यांना पैसे दिले गेलेले नाही 17,000 हे बघा आता याच ठिकाणी योगायोग आहे की जिल्हा नियोजन समितीतर्फे आपण 1 कोटी रुपयाचा पुतळा बहिणाबाई उत्तर महाराष्ट्र विद्यापीठाला मंजुरी करून आणलेली आहे आणि आपल्याकडेच पर्यटन खातं जळगाव जिल्ह्यामध्ये गिरीश भाऊंकडे असल्यामुळे आम्ही सगळ्यांनी त्यांना विनंती केली की आपल्या जळगाव जिल्ह्याचं एक मोठं स्थान आहे अपूर्ण अवस्थेत ते काम आहे तर त्यांनी दिलदारप्रमाणे या ठिकाणी 12 कोटी रुपये त्याच्याकरता मंजुरी केलेली आहे त्याचबरोबर बालकवी ठोंबरेकरता सुद्धा आम्ही त्यांच्याकरता मागणी केलेली आहे त्याचंही काम फार मोठ्या प्रमाणात होईल पण तरी यावर्षी 2 कोटी रुपये त्यांनी उपलब्ध करून द्यावे आणि तेही मान्य केलेले आहे.